46 कतारे निर्मित कदम मोदी सरकार मोदी तेरी तानाशाही मोदी तेरी इच्छा शक्ति मोदी तेरी तानाशाही मोदी तेरी इच्छा शक्ति नरेंद्र मोदी मुर्दाबाद भाजपा सरकार मुर्दाबाद जो सरकार भी कमी है वो सरकार बदलनी है जो सरकार भी कमी है वो सरकार बदलनी है नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ भाजप सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ जो उत्तर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा जो उत्तर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा साहेबांचं संविधान गांधीजींचं हे देश नेहरू गांधींनी दिलेलं आपलं हे देश आपल्याला जर अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढायचं असेल आणि त्याची सुरुवात ही आजपासून झाली आहे आणि तरच लोकशाही जिवंत राहील तरच गोरगरिबांचा आवाज जिवंत राहील. आज एकीकडे आपण बोलतोय तिकडे अंगणवाडी सेविका चा मोर्चा आहे. नागपूरचं अधिवेशन आताच गुंडाळलं एवढे मोर्चे होते त्यावेळेस त्या ठिकाणी ह्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे कारण का सगळे जण त्रस्त आहेत. कोणाचं भलं होत आहे अदानी सोडून या देशात कोणाचं भलं होत आहे मला सांगा. तिकडे अदानी पैसे कमावतो इकडे आपल्याला आपले इलेक्ट्रिसिटी बिल एवढे दुप्पट त्रिप्पट येत आहे. गोरगरिबांना ते जमत नाहीये पैसे द्यायला. पाणी मिळत नाहीये पाण्याचा टॅक्स ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडे देतोय. अरे एवढी हिंमत असेल तर घ्या ना महापालिका निवडणुका का घेत नाहीयेत. आमच्या सोलापुरात एवढे दिवस प्रशासक नेमले झोन वर कोणाचं नियंत्रण नाहीये. हे जे वरती होत तेच खाली होत आहे. हे काय इकडचं नाही हे सगळे 50 खोके धारक आहेत ना सत्तेसाठी रात्रंदिवस गुवाहाटीला आणि इथे तिथे काम केलं तेवढेच कष्ट आमच्या गोरगरिबांसाठी केले असते तर तुमचं थोडस ते लाईट बिल जरी माफ झालं असतं पण हे ना फक्त खोके पाहिजेत ना दुसरं काही नको. आणि असं जर हे काय लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाहीये हे ना तुम्ही मतदान केलं नाहीये हे फक्त ईडीच्या भीतीने आणि 50 खोक्याच्या लालचनी निवडून पण नाही एकत्र आलेले हे सगळे खोके बोके आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आज आपण या ठिकाणी निषेध करत आहोत कारण का 146 खासदारांचं निलंबन झालं आहे. याच पद्धतीत आपण एकजुटीने लढलं पाहिजे. मला माहितीये काही काही लोकांना वाटतं की आपण आवाज देऊन काय होणार आहे हा माणूस त्याला जे करायचं ते करणार आहे पण तसं नाहीये कारण का सामान्य लोक बघतात सामान्य लोकांना पाहिजे सामान्य लोकांना दुसरा पक्ष पाहिजे पण आपण त्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आता आपली लढाई जरी पूनम गेटपाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई घरोघरात जाऊन त्या लोकांना साथ देऊ त्या लोकांना आदर देऊ त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरापर्यंत आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्रपक्षांना इंडिया आघाडीला विनंती करते कारण का त्यांना गरज आहे त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या सोबत या देशाचा पंतप्रधान नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गोरगरिबांच्या सोबत आहोत ह्यासाठी आपण गावोगावी मोहल्ला झोपडपट्टी तांडा तांड्यावर आता जायची गरज आहे आणि त्याच पद्धतीत इंडिया आघाडीचं पुढची वाटचाल असेल एवढंच या ठिकाणी सांगते. आपण सगळे आलात आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं एकता में ही ताकद आहे संघटने में शक्ती आहे. आपण सगळे एक समजून आपण या ठिकाणी ह्या बीजेपीच्या विरोधात लढा दिलाच पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते. आणि पत्रकारांना पण विनंती करते की तुमच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दबाव असेल अत्याचार होत चाललाय पुढच्या वेळेस तुम्ही त्या बाजूला जरी असलात तरी तुमचे काही मित्र ह्या बाजूला पण आम्हाला बघायचेत एवढीच त्या ठिकाणी विनंती करते कारण का इंडिया आघाडी नेहमी तुमच्यासाठी पण आवाज उचलत असते महिलांसाठी असेल दीन दलित अल्पसंख्याक
दिव्यांगांसाठी ज्यांचा आवाजच राहिला नाहीये, पण ज्या खासदारांचा आवाज दाबताय, उद्या गोरगरिबांचा आवाज दाबायला हे कमी पडणार नाहीत. आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे, आणि आपण आता जर सावध नाही राहिलो तर हे देश सपाटीजी, चेतन हरोतेजी, अर्गुलवार सर, दासरीजी, खरटमल साहेब, गायकवाडजी उपस्थित, सर्वच इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष, राष्ट्रवादी पक्ष, CPIM, आप सर्वच, शिवसेना उभता उपस्थित सर्वच मान्यवर, आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनींनो, काही अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पण इथे उपस्थित आल्या, सर्व कार्यकर्ते उपस्थित, पत्रकार बंधूंनो, आज आपण इंडिया आघाडीच्या वतीने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत. कारण लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचे 143 खासदारांचं निलंबन झालंय, सस्पेन्शन झालंय. जे लोक प्रश्न विचारतात, जे लोक सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करतात, त्या लोकांना एका क्षणात मोदी काढून टाकतात लोकसभेतून, एका क्षणात लोकसभेतून काढून टाकतात. ह्याचा अर्थ पंतप्रधान असतील, होम मिनिस्टर असतील, अमित शाह असतील, त्यांचा एवढा अहंकार आहे की त्यांच्या चुका जरी झाल्या तरी कोणी प्रश्न विचारायचे नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, असा माणूस किती अहंकारी असू शकतो की काही चूक झाली तर विचारायचं पण नाही, चूक झाली हे मान्य पण करत नाही. एवढा अहंकार जर एका माणसाला असेल तर तो या देशाचं आणि गोरगरिबांचं नेतृत्व कसं करेल ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एवढा अहंकार जर असेल तर तो माणूस इलेक्शन जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला जाईल. आणि म्हणून 5 राज्याचे जे निवडणुका झाले, काही आपल्यापैकी काही निराश झाले असतील सर, पण निराश व्हायचं काही कारण नाहीये. कारण का सत्तासाठी, सत्तेसाठी हे लोक एवढे हपापले की कोणत्याही पातळीला जातील. आणि म्हणून मला त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही, पण तुम्हाला कळतं की मी काय बोलायचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ह्यांच्या विरोधात कोणी बोलतं, तेव्हा असे खासदार जे त्या दिवशी लोकसभेत नव्हते, त्यांचं पण नाव आलं आणि त्यांचं पण निलंबन केलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे काय काय कांड करू शकतात, हे काय काय षडयंत्र करू शकतात फक्त सत्तेसाठी आणि त्यांचा अहंकार वाचवण्यासाठी. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा त्यांना धर्म, जात, पात आणि ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतो, तो किडा किंवा तो ती षडयंत्र तुमच्या समोर निर्माण करतात. अहो लोक मरताय, सिलेंडरचे भाव वाढताय, कामगारांना त्या ठिकाणी काम नाही आहेत, यंत्रमाग कारखाने, कामगार मंडळ स्थापन झालं नाही, अंगणवाडी सेविकांचे पगार वाढ होत नाही आहे, आणि तुम्हाला फक्त धर्म जातपात कसं सुचत. हे भारत देश आहे, हे पाकिस्तान नाही आहे. ह्या लोकांनी नेहमी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय. तुम्ही आम्हाला तोडायचा प्रयत्न करू नका, तुम्ही धर्म जातपात सांगून आम्हाला तोडायचा प्रयत्न करू नका. आम्ही कधीच तुमच्या या घाणेरड्या खेळीला बळी पडणार नाही होत. तिथे आज ती साक्षी मलिक जी आपली कुस्तीपटू आहे, भारताची लेक आहे, जिने आपल्यासाठी ऑलिम्पिकचं मेडल जिंकलंय, तिने आज कुस्ती मी खेळणार नाही हा निर्णय तिने घेतला. का घेतला? कारण का तिच्यावर ज्या माणसांनी अत्याचार केलेला, जो खासदार आहे तिच्यावर ज्यांनी अत्याचार केलेला, त्या माणसाला परत त्या कुस्ती बोर्डचा अध्यक्ष बनवलं आणि त्याला अजूनही त्याचं निलंबन केलं नाहीये. ज्या खासदारामुळे ते 3 लोकांना पास मिळाला संसदेत येण्यासाठी, त्याचं पण निलंबन केलं नाहीये. पण निलंबन कोणत्या खासदारांचं केलं की त्या खासदारांनी फक्त विचारलं की ही लोक संसदेत शिरली कशी, म्हणून त्यांचं निलंबन केलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठा इगो आहे की हम बोले सो कायदा, आणि इकडे गोर गरीब मरतायत, लोकशाही कशी टिकणार,
जर विरोधकच राहिले नाही, जर तुम्ही एवढे, मी तुम्हाला सांगते, जर एवढा अहंकारी जर माणूस असला आणि तो इलेक्शन जिंकायला कोण काहीही करू शकतो, तर 2024 हे शेवटचं इलेक्शन असेल. मग मतदानाचा अधिकार जो लोकशाहीचा सर्वात उच्च पातळीवर असलेला जो अधिकार आहे, तो पण मोदीजी आपल्याकडून डिस्काउंट घेते. आणि मग तुम्ही विचार करा की आपल्या देशात काय होईल. देशात लोकशाहीच राहिली नाही तर तुम्ही आणि मी कसे राहणार. उद्या आपल्या घरात घुसून आपल्याला मारतील. दीन, दलित, अल्पसंख्याक, कामगार, महिला, कुठेच राहणार नाही आपण. त्यांच्या खासदार रेकॉर्डवर हेमा मालिनी बोलल्या की जे खासदार जास्त प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन मोदीजी करतात. आता अजून आपल्याला काय पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या खासदार बोलल्या, जर तुम्ही जास्त प्रश्न विचारले तर आम्ही तुमचं निलंबन करू. मग कसं जे सत्ता, म्हणजे तुम्ही काहीही करा, आमचं शोषण करा आणि आम्ही प्रश्न विचारायचे नाही. असं जर होत झालं तर आता आपला एकच शत्रू आहे हे लक्षात घ्या, इंडिया आघाडीचा. आपण एकमेकांच्या विरोधात लढत नाही होत. आपण जात पात धर्म महागाई बेरोजगारीच्या विरोधात लढत आहोत. आपला एकमेव विरोधक आहे आणि तो आहे भारतीय जनता पार्टी. आपण सगळ्यांनी तो संकल्प आणि तो धाडस मनात ठेवूनच आता कोणतंही इलेक्शन असलं, कोणतीही चुनौती असली, फक्त इलेक्शन नाही, आपल्या समोर कितीही आव्हानं येऊ देत, आपल्याला सगळ्यांना एक होऊन लढायचं. ही माझी हात जोडून विनंती आहे. लोकशाही, बाबासाहेबांचं संविधान, गांधीजींचं हे देश, नेहरू गांधींनी दिलेलं. जे 146 इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं, त्या विरोधात, त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत. आम्ही देखील सोलापुरात सगळी इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत, आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष आहे, अतिशय अहंकारी पक्ष आहे, त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकांवर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांचं निलंबन केलं. त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं. या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही. एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं. आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने, रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे. पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे. ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे. आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि ह्या देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल. कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळायला पाहिजे, त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे. जेव्हा लोकशाही, जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी चूक झाली आणि त्या ठिकाणी 3 ते 4 लोक शिरली, त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारलं त्यांना की हे कसं झालं, ते त्यांना आवडलं नाही. आणि म्हणून काही खासदार ते तिथे उपस्थित पण नव्हते, त्यांचं निलंबन झालं. आणि आज हे सगळं होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं, तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाही आहे. कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात, ज्यांच्यामुळे पास दिला जातो खासदार प्रेक्षक गॅलरीमधल्या लोकांना, त्या लोकांचं निलंबन होत नाही. पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात, ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो. आणि इंडिया आघाडी ही एकत्र लढणार आहे, ही आम्ही एक होऊन, आमचा विरोधक केवळ भाजप आहे, आमचा विरोधक जो आहे तो
जो धर्म जात पात व राजकारण करणारा हा पक्ष आहे, जो महागाई कमी करत नाहीये, जो बेरोजगारी वाढवतोय, जो फक्त एका माणसालाच फेवर करतोय, त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो तरी उद्यापासून तुम्हाला घरोघरी गल्ली बोळात आम्ही ही लढाई घेऊन जाणार आहोत. आणि ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न हे सत्ताधारी अहंकारी सत्ताधारी करणार आहेत, त्या सामान्य माणसाला ह्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आधार मिळण्याचा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून प्रयास करणार. जे 146 इंडिया आघाडीचे खासदार ज्यांचं निलंबन झालं त्या विरोधात, त्या निर्णयाच्या विरोधात आज देशभरात इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठी आंदोलनं या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर ऑफिसच्या आणि हेडक्वार्टरच्या बाहेर होताना दिसत आहेत. आम्ही देखील सोलापुरात सगळी इंडिया आघाडीचे जेवढे अलायन्स पार्टनर्स आहेत आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आज विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून सत्ताधारी जो पक्ष अतिशय अहंकारी पक्ष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या चुकांवर प्रश्न विचारले म्हणून आमच्या खासदारांचं निलंबन केलं. त्यांची एक खासदार म्हणाली की विरोधक जास्त प्रश्न विचारतात म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं. या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. म्हणजे एवढे अहंकारी आहेत की त्यांना कोणी काही विचारू नाही. एका लोकशाहीमध्ये कॉन्क्रीट ऑपोजिशन जे असतं ते खूप गरजेचं असतं आणि त्यांच्या पक्षाचेच अनेक जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी नेहमी जो विरोधी पक्ष आहे त्याला सन्मानाने रिस्पेक्टनी वागणूक दिली आहे, पण हे मोदीजी होताना दिसत नाही आहे. ही लोकशाहीला खूप मोठा हा खतरा आहे आणि एवढं जर कोण अहंकारी होत असेल तरी लोकशाही कशी टिकेल आणि ह्या देशाच्या गोरगरिबांकडे कोण लक्ष देईल? कारण का एका माणसाला फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर की त्यालाच सत्ता कशी मिळायला पाहिजे, त्यालाच पैसा कसा मिळाला पाहिजे ह्याकडे लक्ष आहे. जेव्हा लोकशाही जेव्हा संसदेमध्ये सुरक्षेत खूप मोठी चूक झाली आणि त्या ठिकाणी 3 ते 4 लोक शिरली त्यावेळेस आम्ही फक्त प्रश्न विचारला त्यांना की हे कसं झालं, ते त्यांना आवडलं नाही आणि म्हणून काही खासदार ते तिथे उपस्थित पण नव्हते, त्यांचं निलंबन झालं. आणि आज हे सगळं होताना आपल्या देशाची एक लेख जिने आपल्या देशासाठी रेसलिंगच्या माध्यमातून ऑलिम्पिक कॉमनवेल्थचं मेडल मिळवलेलं तिने आज निर्णय घेतला त्या तरुणीने की ती कुस्ती खेळणार नाही आहे, कारण का तिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्या खासदाराला परत त्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जे महिलांवर अत्याचार करतात ज्यांच्यामुळे पास दिला जातो प्रेक्षक गॅलरीमधल्या लोकांना, त्या लोकांचं निलंबन होत नाही, पण जे एक साधा प्रश्न विचारतात त्यांचं निलंबन ह्या देशात ह्या संसदेत होत असेल तर त्या गोष्टीची आम्ही निंदा करतो. आणि इंडिया आघाडी ही एकत्र लढणार आहे, ही आम्ही एक होऊन, आमचा विरोधक केवळ भाजप आहे, आमचा विरोधक जो आहे तो जो धर्म जात पात व राजकारण करणारा हा पक्ष आहे, जो महागाई कमी करत नाहीये, जो बेरोजगारी वाढवतोय, जो फक्त एका माणसालाच फेवर करतोय, त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. आज जरी आम्ही एक ठिकाणी पूनम गेटच्या बाहेर असलो तरी उद्यापासून तुम्हाला घरोघरी गल्ली बोळात आम्ही ही लढाई घेऊन जाणार आहोत. आणि ज्या सामान्य माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न हे सत्ताधारी अहंकारी सत्ताधारी करणार आहेत, त्या सामान्य माणसाला ह्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आधार मिळण्याचा आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून प्रयास करणार. 146 खासदार है जिनका सस्पेंशन हुआ है उसके विरोध में हम पूरे देश में आज इंडिया आघाड़ी के माध्यम में से उसका निषेध कर रहे हैं, क्योंकि जो मोदी जी एक अहंकारी प्राइम मिनिस्टर है कि उनके खिलाफ कभी कोई कुछ बोले संसद में, जब लोकशाही को एक डायनामिक लोकशाही में एक कॉन्क्रीट ऑपोजिशन बहुत बड़ा रोल प्ले करता है, भाजप के पूर्व प्रधानमंत्री ये चाहे वो अटल बिहारी जी वाजपेयी हो, चाहे वो उनके अनेक प्रधानमंत्री हो, हमेशा एक कॉन्क्रीट ऑपोजिशन को रिस्पेक्ट दिया है, लेकिन आज मोदी जी वो दे नहीं रहे क्योंकि वो इतने अहंकारी हो गए कि उनके खिलाफ अगर कोई सवाल उठता है तो या तो उनके ऊपर ईडी आती है या तो वो उनका सस्पेंशन किया जाता है. और आज आप देख रहे हैं कि 146 खासदारों का निलंबन हुआ है, जबकि उन्होंने उनकी क्या गलती थी, उन्होंने सिर्फ मोदी जी को प्रश्न पूछा कि ये जो ब्रीच हुई है, सिक्योरिटी ब्रीच हुई है पार्लियामेंट में, वो किस तरह से हुई है, जबकि
जो खासदार जिसने महिलाओं पे अत्याचार किया उसका सस्पेंशन नहीं हुआ है, जिस खासदार की वजह से ये चारों जो लोग हैं वो अंदर घुसे उसका सस्पेंशन नहीं है, जबकि हमारी रेसलर साक्षी मलिक के ऊपर जिसने अत्याचार किया आज उसको अध्यक्ष पद मिल रहा है रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया का, इससे घिनौनी बात और क्या हो सकती है। और इसका निषेध करते हुए आज इंडिया अलायंस हमारा हम बीजेपी का विरोध कर रहे हैं, हम धर्म जातपात का विरोध कर रहे हैं, हम महंगाई का विरोध कर रहे हैं, हम बेरोजगारी का विरोध कर रहे हैं, और कल से आप देखेंगे कि हम जो विरोध कर रहे हैं वो हम घरों घरों में पहुंचने वाले हैं, जो जिस आम आदमी का आवाज़ मोदी जी दबाने की कोशिश कर रहे हैं उसको हम आवाज़ देंगे, उसको हम साथ देंगे, और इंडिया अघाड़ी ज़रूर लोकशाही के लिए लड़ रही है और हमारा देश बचाने के लिए लड़ रही है।